बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवलाय. हे दारू विकणाऱ्यांचं सरकार आहे अशा शब्दात फडणवीसांनी टीका केली आणि ते भंडारा इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलत होते. लॉकडाऊन शिथिल होताच सर्व बार मालक शरद पवारांकडे गेले होते आणि त्यानंतर सरकारनं लायसन्स फीज कमी करून घेतली. इतकंच नाही तर दारूचा खप वाढवण्यासाठी विदेशी दारूवरील 50% कर कमी करण्याचाही निर्णय घेतल्याचा आरोप फडणवीसांनी यावेळी केलाय. बारच्या लायसन्सची फी अर्धी 50% सूट बारच्या लायसन्सच्या फीवर दिली. एवढं करून थांबले. या सरकारने निर्णय केला महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या विदेशी दारूवर 50% टॅक्स कमी करण्याचा. विदेशी दारूवर 50% टॅक्स. आणि म्हणूनच माझा सवाल आहे, सरकार कोणाचं आहे? हे गरीबाचं, कास्तकाराचं, शेतमजुराचं, तीन दलित, गरीब, ओबीसी यांचं सरकार नाहीये. हे दारू विकणाऱ्यांचं सरकार आहे आणि विदेशी दारू पिणाऱ्यांचं सरकार आहे.